केंद्र सरकारनं अखेर सुप्रीम कोर्टात 5 न्यायमूर्तींच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे. सुप्रीम कोर्टानं खडसावल्यानंतर पुढचे 24 तासातच केंद्रानं नियुक्त्यांना मंजुरी दिली. 6 फेब्रुवारीला 5ही न्यायमूर्ती शपथ घेणार आहेत. कॉलेजियमनं डिसेंबरमध्ये न्यायमूर्तींच्या नियुक्तीची शिफारस केली होती, मात्र शिफारसी लागू न केल्यानं सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती. अप्रिय निर्णय घेण्याची वेळ आणू नका अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला सुनावलं होतं. या नियुक्तीनंतर सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्तींची संख्या 32 होईल. सध्या सरन्यायाधीशांसह 27 न्यायमूर्ती आहेत, तर मंजूर संख्याबळ 34 आहे. याचा अर्थ आणखी 2 न्यायमूर्तींची पदं रिक्त आहेत. सुप्रीम कोर्टातील हे नव न्यायमूर्ती कोण आहेत पाहूया. न्यायमूर्ती पंकज मिथल मुख्य न्यायाधीश राजस्थान उच्च न्यायालय, न्यायमूर्ती संजय करोल मुख्य न्यायाधीश पाटणा उच्च न्यायालय, ज्यांची आता सुप्रीम कोर्टात नियुक्ती झाली. न्यायमूर्ती पी व्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमनुल्ला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा या 5 जणांची आता सुप्रीम कोर्टात नव्यानं नियुक्ती झाली. विकासाचा ध्यास म्हणजे